येत्या 2 दिवसात निवृत्त न्यायाधीशांची समिती तयार करण्यात येऊन त्यांच्या शिफारसीनुसार पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक झाली. हे जजमेंट फार व्यापक आहे, 550 पानाच्या वर हे जजमेंट आहे आणि त्यामुळे हे जजमेंटमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर साधक बाधक या ठिकाणी आज चर्चा झाली की त्यातले कायदेशीर मुद्दे काय आहेत, त्यात काय करणं शक्य आहे आणि ह्याच्यामध्ये डिटेल ॲनालिसिस करायच्या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय उपसमितीने असा घेतला की रिटायर्ड न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 6 ते 7 लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीने या सगळ्या जजमेंटचा बारकाईने निरीक्षण करून अभ्यास करून पुढे कशा पद्धतीने गेलं पाहिजे. रिव्ह्यू पिटिशनचे काही मुद्दे काही लोकांनी व्यक्त केले होते, बाहेर सुद्धा काही लोकांचे स्टेटमेंट्स आहेत. राज्याला अधिकार आहेत किंवा नाहीत हाही वादाचा मुद्दा 3 vs 2 असा झालेला आहे. पार्लमेंटरी कमिटीमध्ये वेगळं मत त्या ठिकाणी ओपिनियन दिल्या गेले, राज्याला अधिकार आहेत, सुप्रीम कोर्ट म्हणतं अधिकार नाहीत. त्याचबरोबर या संदर्भामध्ये अटॉर्नी जनरलनी सुरुवातीला म्हणलं की अधिकार नाहीत, नंतर सॉलिसिटर जनरल येऊन भूमिका घेतली की नाही अधिकार आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 3 vs 2 असा निर्णय तो झाला सुप्रीम कोर्टाचा, त्यामुळे तो एक विषय तिथे आहे. पंतप्रधानांना आणि जे सन्माननीय राष्ट्रपती आहेत त्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने पत्र लिहून आरक्षण मिळण्याच्या देण्याच्या बाबतीमध्ये आता जर अधिकार त्यांच्याकडे गेले असतील गेले आहेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, तर त्या अनुषंगाने पुढील जे काही कारवाई करणं अपेक्षित आहेत त्याचा सरळ सारांश हा डिटेल जो आहे त्याचंही पत्र कशा पद्धतीचं असावं किंवा काय असावं याच्यावरही काही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि ते लवकरच मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून ते पत्र पंतप्रधानांना आणि सन्माननीय राष्ट्रपतींना पाठवण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्यामुळे ही समिती जी आहे ही जास्तीत जास्त 2 आठवड्याच्या आत 15 दिवसाच्या आत त्यांनी या सर्व जजमेंटवर संपूर्णपणे एक एक पॅरावाईज कमेंट ज्याला म्हणू आपण त्यांनी तयार करावं, त्याच्यावर कशा पद्धतीने पुढे जायचं, कारण शेवटी कायदेशीर मुद्दे आहेत आणि कायदेशीर मुद्द्याचा अभ्यास हा त्या क्षेत्रातल्या निष्ठात वकिलांनी केला पाहिजे आणि म्हणून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती राहील आणि 15 दिवसाच्या आत त्याच्या अगोदरच हे सगळं यावं असा हा आमचा